वेलकम टू मंत्रीज किचन. नमस्कार, मी माया मंत्री बोलते. आज मी तुम्हाला टोमॅटोची कढी बनवायला शिकवणार आहे. चला तर आपण बघूया. चला तर आपण साहित्य बघूया. 250 ग्रॅम टोमॅटो, 10 मिलीलिटर तेल, 3 मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग आणि 1 ग्रॅम चिंच, 1 ग्रॅम गुळ, 1 टेबलस्पून चण्याचं पीठ आणि 10-12 मिरी आणि 1/2 टीस्पून जिरं आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि 1/2 लिटर पाणी. तर हे जिरं आणि मिरं आपण गरम करायचं, तव्यावर थोडं गरम करायचं आणि ते आणि आल्याचा तुकडा, 1/2 नारळाची वाटी घेतलेली मी, त्याचे तुकडे करून त्यात हे घातले तिन्ही पदार्थ आणि मिक्सरला लावून बारीक वाटलं आणि त्याच्यात पाणी घालून हे नारळाचं दूध काढलं मी. मी गॅस चालू करून भांडं ठेवलेलं आहे, गॅस मोठाच केलेला आहे. टोमॅटो कापून घ्यायचे. मोठा असेल टोमॅटो तर त्याचे 8 तुकडे करायचे आणि लहान होता टोमॅटो म्हणून त्याचे 4 तुकडे केले. मिरच्या कापायच्या. मिरच्या 1 तुकडे करून घ्यायचे. मिरच्याचे 3 तुकडे केलेले. आता मी प्रथम तेल घालते. तेल तापलं आहे, आपण हिंग घालायचं, मिरच्या कढीपत्ता, टोमॅटो. हळद हे 2 मिनिट, आपण 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आपण याच्या टोमॅटो शिजण्यासाठी 1/2 थोडंसं असं पाणी घालायचं. मी 1/2 लिटर पाणी घेतलेलं आहे पण तेवढं नाही घ्यायचं. आपण थोडंसं एवढं घालून टोमॅटो शिजत राहायचे. परत मी झाकण ठेवते आणि गॅस मोठाच राहू दे. आणि आता मी चिंच घेतलेली आहे, बेसन घेतलेलं आहे. चिंच बेसनमध्ये घालून पाणी घालून जरा वेळ मी ठेवते. हे चिंच जरा नरम होईल. तर 2.5 मिनिटं झाली आहेत. मी गॅस बारीक करते आणि झाकण काढते. आणि टोमॅटो आपल्याला टोमॅटो खूप शिजवायचे नाही आहे, घळ करू द्यायचे नाही आहे. आपल्या मध्यम असे टोमॅटो शिजून झाले की आपण पुढचं हे करायचं. ह्याच्यात आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे, गॅस बारीक केलेला आहे, आपले टोमॅटो 1/2 शिजलेले आहेत, आपल्याला खूप शिजवायचे नाही आहेत. आणि हे बघा, हे नारळाचं दूध ह्याच्यात घातलेलं आहे आणि हा गुळ घेतलेला, हा गुळ घालते आणि चिंच आणि बेसन, चिंच भिजत ठेवलेली ते आता जरा कोळून घेते. ह्याला मिरची पावडर, मसाला वगैरे काही घालायचं नाही. फक्त मिरचीवरती आणि मिरं, मसाल्याचा पदार्थ असतो मिरं, ते घालायचं आणि चिंच गुळाची चव अशी छान लागते ह्याला. हे बेसन आणि चिंच हे ह्याच्यात घातलेलं आहे. थोडंसं पाणी ह्याच्यात परत हे करते कारण चिंच
पूर्ण आपण कोळून घ्यायची असते. हे बघा, आणि आता गॅस मोठा करते आणि आपण ढवळत घ्यायचं. आता मी झाकण नाही ठेवणार आणि बेसन त्याच्यात शिजलं पाहिजे. नाळाचं दूध असतं त्यामुळे फुटू द्यायचं नाही. मी तुम्हाला परत हे करून सांगते, नाळाच्या दुधात मी मिरं आणि जिरं नाळाच्या नाळामध्येच घालून वाटलं आणि त्याचं दूध काढलं. पण आता झाकण मगाशी लावलेलं, आत्ता लावलं नाही झाकण परत, तर आपण झाकण का नाही लावलं. तर नाळाचं दूध घातलेलं आहे आणि बेसन आणि चिंच, बेसन त्याच्यात शिजलं गेलं पाहिजे आणि नाळाचं दूध फाटू नये ह्याच्यासाठी मधून मधून ढवळून झाकण न लावताच आपण याला चांगले उकळून आणून द्यायचे. हे 2-3 मिनटं तरी लागतील हे नीट असं उकळी यायला. व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, नाळाचं दूध फाटलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित आपण हे मधून मधून पळी घालून आणि बेसन पण प्रमाणातच घालायचं, नाहीतर त्याचं पिठलं बनेल. म्हणून व्यवस्थित आपल्या प्रमाण असतं त्याच्याप्रमाणेच घालायचं असतं. ह्याला आलं, मिरं, जिरं ह्या वस्तूंची चव लागते आणि चिंच गुळाची. हे बघा आता शिजायला लागलेलं आहे. टोमॅटो मध्यम हे होतात, जास्त गळ होत नाही टोमॅटो, आणि त्या टोमॅटोची पण चव असते आंबट गोड आणि चिंच गोड. हे बघा आता मी गॅस बारीक केलेला आहे. आता अशी शिजली म्हणजे झाली आपली कढी तयार. हे बघा आता गॅस बारीक बंद करायचा. मी बनवलेली कढी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.